विरार में मालकी की जगह पर टीडीआर देगी मनपा। इस साल बारिश से पूर्ण रूप से पानी से भरे क्षेत्र में हुए नुकसान की दखल आयुक्त सतीश लोखंडे, महापौर रुपेश यादव, मीठा घर के अभियंता को लेकर कायम स्वरूप परिस्थिति व कायम स्वरूप योजना किस तरह से किया जाए इस तरह का आदेश दिया। नक्शा एवं गूगल इमेज पर दिखाए गए गिर्क नाले, क्रंकिट, गटर, होल्डिंग पॉइंट ढूंढ कर प्रत्यक्ष रूप से जांच किया जाएगा। इस काम के लिए प्रशासन ने नीरी व मुंबई आईआईटी की संज्ञान समिति नियुक्त किया गया है। वसई के नाले वसई सदर समिति की पहली बैठक का आयोजन आईआईटी पवई में आयोजित किया गया है। शासन नीरी व मुंबई आईआईटी के तंज्ञाची समिति के मार्फत से क्षेत्र के भौगोलिक परिस्थिति, कंट्रोल लेवल, सरासरी पर्जन्य मान वगैरह की जांच करके रिपोर्ट तैयार करने वाले हैं। अब इसमें फिर इस तरह की परिस्थिति निर्माण ना होए, मनपा की तरफ से डोंगरी, नारंगी, मारंबल, बड़ा महाड़ा, संकुल, ओलांडा, नंदाखाल, सतपाल, वटार इस विभाग की पूर्ण रूप से जांच करके अहवाल सादर करेंगे। पेश है वसई की यह खास रिपोर्ट। यासाठी काय समिती वगैरे नेमली आहे, काय नेमकं कशा प्रकारे टेक्निकली याचा अभ्यास केला जातो? यासाठी आम्ही नीरी आणि आयआयटीची समिती नेमलेली आहे। त्याचा पूर्व अभ्यास म्हणून आम्ही संपूर्ण गुगल मॅपिंग केले सगळे नाले, आणि आता आम्ही प्रत्यक्ष पाहणी करत आहोत। समितीकडे आमची उद्या बैठक आहेत, त्यांना हा प्राथमिक त्यांना जो डेटा आहे आम्ही त्यांना पुरवणार आहोत, आणि त्याच्यानंतर समिती ही प्रत्येक विभागाला भेट देऊन सविस्तर आम्हाला तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे, आणि त्याप्रमाणे बजेट प्रयोजन करून ही किती बजेट असणार आहे ते आता आमची समिती ठरवलं किती स्ट्रॉंग बजेट होईल। पण तात्रीच्या उपाययोजना ज्या आहेत, कुठं खोलीकरण करायचं आहे, कुठं रंदीकरण करायचं आहे, ते शक्य आहे, ते आम्ही ताबडतोबीने घेत आहोत। महत्वाचं म्हणजे जे खारलँडचा बंदर आहे, तिथं मोठ्या प्रमाणात कलवट बांधावे लागणार आहेत। आम्ही खारलँडचे अधिकारी आमच्यावर होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, आणि आम्ही काय त्याचं कॉस्ट शेअरिंग जरी असेल तर आम्ही करायला तयार आहोत, आणि हे तातडीने यावर्षी आम्ही ह्या बंधाऱ्यावर बांधू। तर सगळ्या आज कोणती पाहणी दौरा होता, काय नेमका दौऱ्यामध्ये ठरलेला आहे, काय कशा प्रकारे या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार? आज आम्ही संयुक्त पाहणी केली, त्याच्यामध्ये आमचे आयुक्त साहेब, सर्व सभापती म्हणजे या विभागाचे, आमचे जेवढे नगरसेवक आहेत या विभागाचे, ते सर्व नगरसेवक आम्ही सर्व एकत्रित येऊन अधिकारी खारलँडचे जे अधिकारी आहेत ते आम्ही जवळजवळ 14 ते 15 स्पॉट आम्ही फिरत आहोत, आणि जिथे जिथे आम्हाला नाळे हे अरुंद दिसले ते आम्ही रुंद करण्यासाठी आमच्या सर्व अधिकाऱ्यांना म्हणजे कमिशनर साहेबांनी आम्ही लगेच आदेश दिलेले आहेत की तातडीने त्याचा आम्हाला अहवाल तुम्ही द्या। आम्ही जिथे जिथे जे स्पॉट बघितले त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रायव्हेट जागा आहे त्यांना आम्ही नोटीस देणार आहोत की तुम्ही तातडीने आमच्याकडे या, त्याच्या बदल्यात जी जागा आपली जाईल त्याच्यात आम्ही तुम्हाला टीडीआर देऊ, आणि जे नाळे जे अरुंद झालेले आहेत ते त्याच्यामुळे आम्हाला त्यांना टीडीआर देण्यामुळे ते रुंद होतील, आणि त्याच्यातून जो काही मार्ग पाण्याचा आहे तो मोकळा होणार आहे।